गेल्या 17 तारखेपासून हमाल कामगारांनी हमालात 25% वाढ करण्याची मागणी केल्यानंतर हमालीच्या वाढीला विरोध करत व्यापारी संघटनेतर्फे खरेदी विक्री व्यवहार बंद करण्यात आलेत। मात्र यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 22 दिवसांपासून यात कुठलाही तोडगा निघत नसल्याने खरेदी विक्री व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता येत नसून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे। व्यापारी असोसिएशन आणि हमाल संघटनेत सुरू असलेल्या वादात शेतकरी नाहक पिळला जात असल्याचे चित्र शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बघावयास मिळत आहे। माझे नाव डॅनी समचादे, मी शिरपूर युनियन कामगार युनियन अध्यक्ष आहे। तरी आजचे जे आपली विषय आहे, तर हा विषय असा आहे की 3 वर्षाचा करार व्यापारी व हमाल यांच्या दरवाढीचा हा 31/12/2021 रोजी संपलेला आहे। असे असताना व्यापारी बांधवांनी आम्हाला एक पत्र दिला आणि आमच्या हमालीवाळची एक बैठक झाली। बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला 16% खालील बोला असे निवेदन विनंती केली व आम्ही त्यांना सांगितलं की साहेब महागाईप्रमाणे किमान आम्हाला 25% वाढ मिळावी। तरी त्यांनी कुठलेही आमचे ती एवढी मीटिंग घेऊन विचार न घेता त्यांनी डायरेक्ट बाजार समिती दिनांक 17 तारखेपासून 17/1/2022 डायरेक्ट बेमुदत मार्केट ही बंद करून दिली। आणि त्या बंद मार्केटला कृषी उत्पन्नाच्या बाजार समितीचे सभापती साहेब आणि जेवढी इथे कर्म सभापती साहेब आणि संचालक मंडळ आहे यांनी पाठिंबा केलेला आहे। तरी आमची आणि त्यांचा विषय हा चालू आहे। आमच्या दरवाढीचा जो प्रश्न आहे तो व्यापारी आणि हमाल यांचा आहे, शेतकऱ्यांचा इथं दरवाढीचा कुठेही काही संबंध नाही आहे। तरी शेतकऱ्यांना त्यांनी वेठीस धरून ठेवलेलं आहे आणि शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना त्यांना इथं माल येतो तर इतर व्यापारी जे आहेत तर त्याचा गैरफायदा घेतात आणि त्यांच्याकडून तो माल गरजेपोटी फुकट भाव मोजून घेत आहेत। शेतकऱ्यांना गरज असल्यामुळे ते बिचारे देऊन जात आहेत। तरी आम्ही त्यांना निवेदन दिले, पत्र दिले, आता आपण इथं पाहू शकतात की बाकीचे बाजार समित्या जे बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी 17 तारखेपासून संपर्क पुकारलेला आहे, पण फक्त नामोनिशाने त्यांचे व्यापाऱ्यांचे दुकानं आपण आजूबाजूला पाहून या सर्व व्यापाऱ्यांचे दुकाने कामकाज चालू आहे। तर हे त्यांनी बेकायदेशीर पद्धतीने कामकाज चालवलेले आहे। आम्ही त्यांना ज्या विचारल्या असतात व्यापारी युनियनचे अध्यक्ष आम्हाला स्पष्टपणे एकच भाषा सांगतात की तुम्ही आमच्यावरती कायदेशीर कारवाई करू शकता, आमची परवानगी आहे, पण येथील पायउचाला कोणीच तयार नाही। म्हणून मी आपणास विनंती करतो की शेतकरी बाजार समिती ही तात्काळ चालू करावी आणि हमाल दरवाढीचा जो प्रश्न आहे तो तात्काळ सोडावा अशी मी सर्व जनतेस विनंती करतो। प्रत्येक बाजार समितीत हमाल दरवाढीबाबत दर 3 वर्षांसाठी करार होत असतात। सदर करारात नमूद केल्याप्रमाणे कराराची मुदत संपल्यानंतर काही टक्के वाढ करून हमालीचे दर निश्चित केले जातात व ते पुढील 3 वर्षांसाठी अंमलात आणले जातात। यावेळेस हमालांना 25% भाव वाढ मिळावा अशी मागणी हमाल संघटनेकडून करण्यात आली, मात्र याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे। नमस्कार, मी व्यापारी असोसिएशन अध्यक्ष कैलाश अग्रवाल व्यापारी असोसिएशनची भूमिका आपल्या पुढे मांडत आहे। शिरपूर व्यापारी असोसिएशन व हमाल बांधव यांच्यात दर 3 वर्षांनी नवीन हमाली व्यापारी हमालीच्या करार होत असतो। मागील 3 वर्षापूर्वी 16% वाढ झालेली होती, त्याच्यानंतर धुळे जळगाव नंदुरबार इथे नवीन हमालीचे करार झाले, तिथे कुठेही 10-11% वर वाढ झालेली नाही। आज शिरपूर येथे जे हमालीचे दर आहेत ते इतर कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा सर्वात जास्त आहे, त्यामुळे या हमालीवाढीचा बोजा हा शेतकरी बांधवांना देतो आणि आम्ही शेतकरी बांधवाला योग्य भाव देऊ शकणार नाही अशी आम्ही हमाल बांधवांना कडकडीची विनंती केली व त्यांनी आपल्या इतर ठिकाणी ज्याप्रमाणे मागणी झालेल्या आहेत तशी मागणी ठेवावी म्हणजे आम्हाला ती पूर्ण करता येईल, आणि त्यामुळे ते ऐकण्यास तयार नसल्यामुळे आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद केले। महाशय सभापती सो यांना आम्ही विनंती केली की त्यांनी उपबाजार सुरू करावे, ज्या योग्य शेतकरी बांधवांचे मालाचे आम्ही खरेदी विक्रीचे सौदे करू शकू व शेतकऱ्यांना न्याय देऊ शकू। शिरपूर व्यापारी असोसिएशनने 75 वर्षापासून आपल्या व्यापारी शेतकरी बांधवांना योग्य तो माल भाव देण्याचा कशोशीने प्रयत्न करीत असते। जय हिंद, जय भारत। धुळे चोपडा दोंडाईचा शहादा अंमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 5-6% अतिरिक्त वाढ आहे। मागील करारात 16% वाढ आहे, यामुळे 25% वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री व्यवहार बंद करून ठेवलेत, यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री करता येत नसल्याने व्यापारी आणि हमालांच्या वादात शेतकऱ्याचे अतोनात हाल होऊन नुकसान होत आहे। याबाबत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया यांनी हमाल व व्यापाऱ्यांची 3 वेळा बैठक बोलवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला,
मात्र अद्याप पावे तो तोडगा निघालेला नाही। यात व्यापारी असोसिएशन तर्फे खरेदी विक्री व्यवहार बंद केल्याने शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर तर्फे व्यापाऱ्यांनी खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करावेत, अन्यथा अनुज्ञप्ती लायसन्स निलंबित करण्यात येणार असल्याचे नोटिसा व्यापाऱ्यांना बजावण्यात आले असल्याचे सभापती नरेंद्र सिंग सिसोदिया यांनी सांगितले आहे। या संपूर्ण प्रकरणात मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर 3 वर्षांनी आंब्याच्या दरामध्ये वाढ होत असते। मागील दराची मुदत संपल्यानंतर पुढील 3 वर्षासाठी दर वाढवून मिळण्यासाठी हमाल संघटनेने मागणी केली। त्यांची मागणी जास्त असल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करून जवळपास 22 दिवसापासून मार्केट कमिटीचे व्यवहार बंद आहे। हमालाची मागणी 45% वाढीची होती। त्यांच्याशी चर्चा करत आम्ही जवळपास त्यांना 16% आणलेली। अगोदरच आम्ही जास्त हमाले देतो म्हणून व्यापारी वाढ करण्यास तयार नव्हते, पण तो त्यांच्याशीसुद्धा चर्चा करून आम्ही त्यांना तयार केलं आणि त्यांनी तेसुद्धा 10% हमालेचे दर वाढवून देण्यास तयार आहे। फक्त 5-7% फरक राहिलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत लवकरात लवकर समेट व्हावा आणि खरेदीचे व्यवहार सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी व्यापाऱ्यांसुद्धा नोटिसा दिल्या गेल्या। जर 2-3 दिवसाच्या आत जर आपण व्यवहार पूर्णपूर्वक सुरू केले नाहीत तर आपला लायसन्स रद्द करण्यात येईल अशी सुद्धा शेवटची नोटीस देण्यात आली आहे। आम्हाला खात्री या 2-4 दिवसांमध्ये चांगला तोडगा निघेल आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी, त्यांच्या आर्थिक समस्या सुटाव्यात म्हणून खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्यासाठी या तालुक्याचे भाग्य होता त्या आदरणीय आम्ही बाईसाहेबसुद्धा प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळे हा जो खरेदी विक्रीचे व्यवहार बंद पडलेले ते तुरंत सुरू होतील आणि एक चांगला तोडगा निघेल, कायमस्वरूपी असं चांगला तोडगा निघेल अशी मला आशा आहे।